श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा गणेशाय नम श्री नमास्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री त्रिमूर्तिराजा गुरु तू माझा कृष्णाद्रिवास करुणास ते सुभक्त आनंद ते सुर स्वर्ग पाहती विनोदी ऐसा गुरुचरण घ्याता जाता भक्त नामांकित अतिश्रमला चालत राहिला एका वृक्षातळी शनेगानद्रस्त मनी श्री गुरु चिंतता नदी आनंद दिसे स्वप्नी स्वप्नीपरिसऱ्या रूप दिसे सुक्षात जटाधारी भस्मांकित जन्म जन्मपर पितांबर वास देखा येऊने योगेश्वरे जवळ भस्म लावले कपाळी आश्वसून त्यावेळी अभय करी देतसे इतके देखुने सुप्शती चेतना झाले नामांकित चारी दिशा अवलुकता विस्मय करी त्यावेळी मूर्ती देखील सुपशतक ते द्यास मनात पुढील निघाले मार प्रत्यक्ष देखतेस देखुने योगशतक करिश झाला दंडवत कृपा बागा करुणा वस्त्र तारी तारी म्हणतासे कृपा न बघता येणे झाले कोठिया तुमचे नाम कवन मुनी कवन तुमचा वास तुम्ही सिद्ध मने आपण योगी हो हिंदू तीर्थ भूमी स्वर्ग प्रसिद्ध आमचा गुरु जगी नरसिंह सरस्वती विख्यात ज्याचे स्थान गांगापुरी अमराज भीमाधरी त्रिमूर्तीचा उतार नरसिंह सरस्वती ऐसे मने सिद्ध मुनी एक मुनय करी आम्ही असतो सदाध हानी तया श्री गुरुचे ऐशी कीर्तिबिरद ख्याती सांगत सिद्ध येतीवसे वंशवंशी करत भक्ती कष्ट अम्मा केवी पाई तू तारका अम्मासी म्हणून माते भेटलासी संहार करून संशयासी निरूप स्वामियासी सिद्ध सिद्ध मने त्यावेळी एक शिष्य स्तोत्रमाळी गुरुकृपा सुक्ष्म झरी भक्तावस्ते परिस्यासी गुरुकृपा गुरु धन्य हो धन्यतैसे कैसे ते समस्त त्याचा वश कैी काळास जिंके नर एखादा समाय श्रीहरी अथवा कोपे त्रिपुरी राखे श्री गुरु निर्धारी आपल्या भक्तजना असे ऐसे ऐकून नाम करे लागे सिद्ध्याचे चरणी विनोद से कर जोडणी भावभक्ती या स्वामी ऐसे निरोपती संदेहत्या माझ्या चिती गुरुची केवी झाली त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि कि तुमा निरोपतले विष्णु रुद्र जरी कोपते राखे गुरु गुरु कोपल्या न राखे कोणी हा बोल कवनाचा कवनशास्त्र पूर्णाचा शिष्यास तुवा पुसले अम्मास वेदवाक्य साक्ष्यास सांगेक एक एकाचित्ती वेद उत्पन्न झाले झाले ब्रह्म्याचे मुखी करून त्यापासून पुराण अष्टदश व्याख्याती त्या अष्टवशांत ब्रह्मवाक्या ख्याती పురాణ బ్రహ్మ వర్గాత ప్రఖ్యాతని నారాయణ విష్ణుమూర్తి గ్యాస్ జాద్రో పర్వీ ప్రకాశ క हे शिती वाक्य विस्तारे त्या व्यासा पुसून एक एकले समस्त ऋषीजना त्याची कथा विस्तरून सांग एक चित्ते चतुर्मुख ब्रह्मयासी कलिगे पुषे हर्षी गुरु महिमा विस्तारसी ब्रह्मदेव निरोपले ऐसा म्हणती नामकरणा पुनर्सिद्ध म्हणून विनोद से कर जोडणी भावभक्ती या ब्रह्मदेव कलयुगासी सांगे कैव करण्यासी आद्य विस्तारास निरोपावे स्वामी या एक शिष्य एक चित्त जदी प्रय झाला होत आदि आदी निश्चित होता वटशयनी आदि आनंद आदि आनंद करून या भावभक्ती करूनया ब्रह्मदेव कलिगासी कर सांगे केवी निरुपावे स्वामी असे एक शिष्य एक चित्त जदी पळया झाला होता आधी मूर्ती होता अविमुक्ती नारायण होता वेळा जागृत होऊन नारायण बुद्धी संपवन चेतना कमळ उपजय नाबी होऊन त्रिलोक्य रचना घर त्या कमळा मधून उदय झालं ब्रह्म आपण चारी दिशा पाहुण्या चतुर्मुख झाला देखा ब्रह्मा म्हणे ब्रह्मा त्यावेळा समस्त आपण बळे मजवून आणि कोण

नेणे सृष्टिराशिवाची देखील नाही कैसेसी केवी वि रुचू म्हणतसे एकोणी ब्रम्ह्याचे वचून निरूपदिला महाविष्णू वेद असते घे म्हणून या देत झाला जाला त्यावेळी विचार असे वेदांत सविस्तरी तेने परी रुचून स्थिर प्रकाश करी म्हणतसे आदि अनंत वेद जानती असे सृष्टीचे लक्षण जैसे अरास असे खून सृष्टी रचिवेता वेद या वेद मार्गात सृष्टीची रचिका ब्रह्म हृषीशी म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्म ऋषी ऋषी सृष्टी प्रजा अनुक्रमे विविध स्थावरे जा तुवा जाऊन भूमिशी प्रकाश करे आपणादे ऐकून ब्रह्माचे वचन कृत्यकाली संतोष न सागन्याचे लक्षणे एक श्रोते एक चित्ते असत्यने कधी वाचे ज्ञानी साचे ज्ञानापदी उप्रवंतचे रुद्राक्षमा करूप

हाती आसेजने सामग्री

म्हणून सांगा देखा। ऐसे कलयुग देखा सांगेने लक्षण ऐकून हे ब्रम्माचे समोर कवी गेले परीक्षा विचार येणे अंतिकरणा पिशास झाले बदून तोंड खालती करून ठाय ठाय पडतसे आपना

તે આયુષ્ય અખંડિત કારણે કડક બહુ દિવસ આયુષ્ય મનુષ્ય કરતા તપ અનુષ્ઠાન શીઘ્ર પામાર્થમ જે જનસતી બ્રહ્મના અને પુણ્ય કરતી જાણતુની ત્યાસે વારતા મનુન્યા એક બ્રહ્માજી વચન કલી મંત નમુના સ્વામીજી નિરોપલાજી જન તે મા વૈરે કાળી કળ્યાત્મ્યાસે છેદન કરે ધર્મવાસના પુણ્યાત્મા અંતકરણ पुण्यात्मा अंत्य करण ऐकून ब्रह्माची वतन स्वामी नासा करते देवनिया जप करते अनुष्ठाने त्याचे देखते नाहीने प्राण माझा दाताचे वेदेश असते दूषित हरेहरि भेद पाहता अथवा शिवविष्णू दूषित परम जाना कलिचे वचन ऐकून ब्रह्मा ब्रह्म असे अतिगाणा सांगते उपाय कलेशी रहाटावा काळ असे दोन्ही तुझ्या साह्य होनी येत झाला निर्वाणी तोच धावते तुझा मार्ग निर्मळ असते जे जण त्याची तुझ्या वैरे जाणं मूळ वेष्ट जाणं तुझ्या उष्ट बितार जे कलुविण होती येणे परी जे जण सातील त्याचे गोरे त्याची ईश्वर वैगे हो खाती ऐकून ब्रह्मावचन कलिवी करता प्रसन्न कैसे साधूचं अंतकरण कवन अंश निरूपावे ब्रह्म म्हणे त्यावेळी एकचित्र एक कले सांगन तू शकतो सिद्ध अशी धैर्य धरून अंत शुद्ध शुद्ध वर्ता जाणं दोष न लागतं काही देणं लोभ वर्जाणार असा ज्ञानसी माता पिता सेवकाशी अथवा सेवा ब्रह्माशी गायत्री कपला दोन्ही भजनासना न लगे दोषदाना वैष्णव आत्ता शिवाशी जे सेवद नेते माझा अज्ञाशी असे ते असे बाधूनको गुरु सेवकास्ताना पुराण श्रवण करणारा सर्वसाधन धर्म परत यासतो नको कली कलिन्वे ब्रह्माशी गुरु शब्द आहे कशी कवन करण्याचे कसे विस्तार माझ्याप्रती ऐकून कलीचे वचन ऐकून आहे कलीचे वचन गुरु शब्द आहे कशी कव्या विषयी ब्रह्म सांगते आपण गकार म्हणजे सिद्ध जाणारे म्हणजे पाप जर उकार म्हणजे विष्णू हवे तर ब्रह्म रुद्र गुरुसुद्धा त्रेत्यायुग त्रेत्यात मग गुरु सत्य म्हणून ते सांगे कलीचे गुरु माता गुरु पिता गुरु माता गुरु शंकर उनिश्चा ईश्वर जरी गोपता रक्ष परिषया गुरुकोपला एखाद असा ईश्वर नागर परीक्षा ईश्वर गोपला जरी तसे गुरु रक्षांनी गुरु, गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु गुरुर्देव महेश्वरा साक्षात गुरु परब्रह्म तस्मय श्री गुरुवरना गुरुवर रे प्रतमासी प्र गुरु ब्रह्मा सत्यजान असे तेवशी रुद्र महाविष्णू गुरु ने कारण म्हणून गुरु आश्रावा ईश्वर जरी प्रसन्न होता त्याशिवाय गुरु ओळखता गुरु आपण प्रसन्न होता ईश्वर वय आदिना आपला या करण्यास श्री गुरु बजावे शासना मागे असे तीर्थ व्रत योगतापाशी ज्योतिषरूपा असे आपल्याशी गुरुसेवेद सर्व सिद्ध होती ती परिवार सर्व सी कथावरती आनंदे या पूर्वचे पूर्वे पूर्वगत्यावरील तीर अंगीरस अंग ऋषीचा आश्रम थोर वृक्ष असते नानापरी पुण्यलाभ मुगुस्ती ब्रह्म ऋषी आदी करून तप करत स्थानी त्यावरती वेद म्हणून या पहिल पुत्र ओझा हो द्विजा त्या शिष्ये बहु असते वेदशास्त्री अभ्यास असतात दीपक म्हणून या शिष्य होता परियसी होता शिष्य गुरु गुरुपाराने केल्या असता शास्त्रपूर्ण झाला असे तिने पुन्हा त्या गुरुसेवा करता वेद धर्म एका दिने समस्त शिष्याशी बोलून पुस्तक संतु संतोषणी एक श्रोते एक सकळजन बोलून शिष्या अस गुरु गुरुपरिस प्रती असेल जरी तुम्हासी तरी माझ्या वकिर्यासी शिष्य मध्ये गुरु श्री जय जय स्वामीने పావే ఆంగికారో భరవసు అమ్మా సితు ఉతారకా ఆఇకుని సిశాసు వచనం సంతు సారవేది ధరమంని సందీప పాకతే బోలునియా సాంగత్ సే एका ओ शिष्य सकाळी आमच्या पूर्वज असे असे जन्मांतरी सहस्र केले होते महापादक आमचे अनुष्ठान करता बहुत केले प्रक्षात काही शेष नाही आता भुगल्या व शिंना वसे जाण तपसमर्थ जरी उपोषल्या उपेक्षा करतं तरी पाप मोक्ष आढळले करतात त्याची कारण निष्क्रत करता त्या पाप गोरासे न बोगता आपल्या वेदासी आपल्या पापानिष्कृती नाही हे निश्चित ना करून पाहि भोगाव आम्मा पर्यासी या पापा निष्क्राती जावे आमा वाराणसी जाई पाप शिघ्राती प्रख्यात असे अखिल शास्त्र या कारणे आपणासह नावे वारा वाराणसी पुरास पाप पाप बोगणे स्वदेशी माते तुम्हा सांभाळावे या समस्त शिष्यातील कवने असे समर्थ अंगीकार आहे त्वरित म्हणून पुषे शिष्याशी या शिष्यामध्ये संदीप बोलत असे अतिविवेक विवेक गुरु प्रतिदे दीपका मने गुरु श्री पापकर्ता देवानाशी न करावे संग्रह दुखाशी शीघ्र करावे प्रती करू वेद धर्म म्हणे असे दृ दृढ दु, असता मनुष्याशी शालन करावे पापाशी अथवा वाढे विषयापरे अथवा तीर्थप्रय आपला दे, देही भगवंतुरीत पाप योगळा न होते मुक्ती न व्यापनासी देव अथवा ऋषिकेशी मनुष्य जुनतेशी शालन व्हाय पापाशी आपले आपण न भोगता दीपक म्हणे गुरुसी स्वामी निरूपा व्यापनासी सेवा करून स्वशक्ती न करीता द अनुमान सांगेल ऐकून दीपकाचे वचन वेद धर्म म्हणे आपण खुष्टी होय लगेनं अंध पांगळ पयसी समस्या एक देश दे माते सांभाळे बहुत जरी असेल दृढ भक्ती तेसे अंगीकार करावे दीपक मने गुरुशी कुष्ठ वहिला आपण आर्षी अंध वहिला एकवीस वर्षी पाप पापकुष्ठी करणे या तुमच्या पापाची निष्ठता मी करण निश्चिता स्वामी निरुपाय निरुता म्हणून छाडणी लागला ऐकून शिष्याचे वचन संतोषले वेद धर्म मुनी आपण सांगत आहे विस्तारून लक्षण द्या बापाची आपले बापा आपण असे न हे पुत्रशी असे न भोगता स्वदेशी नव्हे बाप परिसया या करणे आपण देखा भोगोने आपले पाप दुःख बापा आपण आम्ही सांभाळतो दीपक एकवीस वर्षापर्यंत जे पीडित रोग देखा प्रतिपाळ कराशी कष्ट अधिक संदीपक संदीपका तुझे कष्ट अधिक जाणं या कारणे आपला देह भोगवणे तो निश्चित प्रतिपाळ पावे काशीपुरे नेऊ ने त्या काशीपुरी जाणं पाप एवढा होईना आपण शाश्वत पावेल तुझं करता शिष्यतम मा दीपक म्हणे श्रीगुरुची अश्व अवश्य पुरी काशी सेवा करेन एकवीस वर्ष विश्वास धाम सतुमासी ब्रह्म मनिकलेसे एका शिष्य होता हो का शाळेचे कुष्ठा होती गुरुसी नेले काशी पुरा मनोकामना उत्तर दिशी कम कर्म, कमळ शरीर सनिन्यासी राहिले तिथे परीक्षा गुरु शिष्य दोघजना स्नान करून से पूजा करी विश्वेशवाशी प्रारब्ध भोगवत या गुराशी भवभोग होते त्या स्थानी कुष्ठरोग आपले बहुते अक्षय होणे दुःख संधीपाक सेवा करता अतिभक्त करून या भिक्षा मागून गुरु गुरुशी आणून देते नित्य करी पूजा भावी गुरु विश्वासनाथ स्वरूप म्हणता भिक्षा आणते न जावे श्री गुरु कोपना स्वल्प आणले म्हणून या क्लेश सोडून त्या भूमीवर येरे दिवशी जाऊन शिष्य आणि बहुते धान्यपूर्वशी मिष्टांगनावश्य म्हणून या करता झाला परियासी तितके आणली मग स्वरस्वत करता वयासी कोप देते शिशिव्याशी परोपरी प्रियासी एखाद्या समय शिष्याशी म्हणेनाथ ताता ज्ञान राशी मजनिंदे कष्टशी शिशुतम शिष्याशी सर्व मणिपाप माते मातेसल्या अपर पु मास शना शना नाही पाप झाले असे बहुत शुभ शुभ कुशित पाप रूपे सी समस्त रोगाचे असती कुष्ठ सोहळा भागा होती वेद धर्म तुझ्यामुळे कष्ट येणे परी ऐसे ये गुरु गुरुंदोशी म्हणिनाय तो शिष्याची शी सेवा करे एका मनसी तुझी ईश्वर मनुनिया जैसे जसे मागे अन्न अनुदेय परी असे जैसे ईश्वर असे विष्णू तैसे गुरु श्री मनती काशी क्षेत्र कथा कदा एक तीर्थयात्रा न वाजे देवीची यात्रा सेवा वाचून या आपल्या देह संरक्षण कधी न करावी शिष्याने लय लावून श्री गुरुचरण कवन बोलावे गुरु बोले निष्ठी आपण मोले संतोषी जे जे मनासे असं पाहिजे ते वर्तता वर्तता येणेपरी देखा प्रसन्न होणे पिणे काय येऊन उभा समुख वर मागव म्हणत तसे अरे गुरु भग भक्त दीपक गुलदीप कुलदीपगवत तुषला तुझ्या भक्तीशी का प्रसन्न झालो म्हणून आता दीपक ईश्वराशी हे मृत्युंजय व्यायामाशी न पुसता आपणा गुरुशी वर नाही घे परिस या म्हणून गेला गुरुपाशी विनोद से ते असे विश्वसामाशी प्रश्न होणे आला निरुप झाले स्वामी असे मागंद उपाशी व्याधीशी वर होता सदाशिवाचे वैल बरवे तुमासी ऐकून शिष्याचे वचन बोले गुरु गोपन माझ्या व्याधीने आम्ही जाऊन नखो परत इथ अशी भोगल्या वाचून पापात कशी निवृत्त न या असे जन्मांतरी असे जन्मशस्त्रे ऐसे परी शिष्याशी गुरु सांगे परी असे निरोप श्री गुरुशी गेला ईश्वर समोर असं जाऊन म्हणे ईश्वर असे लगेच वर आपणाशी नए गुरु मानाशी केव म्हणून मंत असे विस्मय करी व्यमकशी गेला निर्मकशी बोलून समस्त देवाचे सांगे वृत्तांत विष्णू पुढे श्री विष्णू माने शंकराशी कैसा गुरु कैसा शिष्य कुठे असे असे असं सांगे माझे प्रकाशनी सांगे ईश्वर विष्णूशी आश्चर्य देखले प्रिय असे दीपक म्हणे बाळक कैसा भक्ती करते आपण तुला गुरुधिरी वास वेद धर्म म्हणे आपण से त्याची सेवाशी करते व्हावी एकजूचे वर देऊनी म्हणून आपण गेलो होतो ते गे वैष्णू गुरुचे निरूपण आहे म्हणून वर नाही आहे परिसे तैसे आपण ते नवे मन वर द्यावयाशी बलात्कार देते कशी वर न घे दीपक थनम गुरु श्री थर समर्पण सेवा करे संतोषी श्री त्रिमूर्तीचा गुरुचं म्हणून निश्चय केला माणस देखावा समस्त देव माता पिता गुरुचं हे असं म्हणता निश्चय केला असं चित्त गुरु परमात्मा म्हणून या इतके विरे षडक दर पाव्या गेल्या शिष्यवध्या त्याच्याही भक्ती वेगळे करून पाहता झाला त्यावेळी सांगतात त्यावेळी विष्णू ना ते आधी देऊ ते संतोष नि दीपक ते म्हणे संतोष परीसे या बोल दीपिकाशी दीपिकासी म्हणे ऋषिकेशी तुषला तुझ्या भक्तीशी वर मागे म्हणतसे दीपक म्हणे विष्णू ती काय भक्ती देखून आम्हाशी वर दे, दे परि कवन कार्य म्हणजे सांगा मी तर तुझं भजत नाही मी तुझे नामस्मरण करत नाही बलात्कार येऊ ने पाय केवी देसे वर म्हणजे ऐकून दीपकाचे वचनं संतोष झाला महाविष्णू सांगते विस्तारून दीपक त्यावेळी गुरु भक्ती करेस निर्वाणी म्हणून झालो संतोषशी जे भक्त केल्या गुरुशी ते पावजे सेवा करते माता पिता तेच सेवा म्हणजे पावता पती शिवा श्रेय करता पावती ऐसे पाहती ऐश दीपक नमित जलांकर विनोद सिद्ध सिद्धाशी सिद्धा एक विष्णू ऋषी ऋषिकेशी निश्चित असे मनासी वेदे ससरे श्री गुरु अम्मासी देणारा गुरुपासून सर्व ज्ञान त्रेमूर्ते अम्मा दिना आमच्या देव गुरुजा ना अन्यथा नाही अम्मा असं सर्व देव ते वरती सर्व देव सर्व देता गुरुचा अम्मा सर्व सत्य त्याची वर परमार्थ केवे दूर करे सांगा जे वर द्या तू मास श्री गुरुमध्ये ते असे या कारणे श्री गुरुराज भजदवपरी असे संतोष महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राण तुझं शिष्य श्रोत्र भोळा भक्त तुझा माझा काहीतरी मागा आता वर देन समता विष्णू आता आल्या आता दुसरोने आले आपण देखा दीपक म्हणे विष्णू जरी वर वर या मध्ये असे गुरु भक्तो हे आदिमानसी मानसी तैसे ज्ञान मध्ये असे गुरु स्वरूप आपण ओळखावे तैसे ज्ञान देवे सुखा या परिणाम मागता म्हणून लागला सी दिदला वर शाळेत माने संतोषी बोले व आणिपक शिष्य मनी माझा प्राण अस काय सी तू ओळखले श्री गुरुसे देखील दुष्टप्रमा अनेक जरी नाही पुसती सांगेने ते जे जे समे श्री गुरुशी जे भक्तीने स्तुती करतात तेने आम्ही यो संतुष्टी त्याची आमच्या स्तुती जाणं वेद वाचते सडगांना अशी भाषेत वाचते जे भक्त आम्ही निर्धारी बोलता वेद सिद्धांत गुरु ब्रह्मा गुरुविष्णू याच कारणे गुरु बसता सर्व देव तुझ्या वशा गुरु म्हणजे अक्षर दोन अमृताचा समुद्र जाणं त्यामध्ये बोलता शनद केवी वैपर्यासी ज्याचे हृदय श्री स्मरणा त्याची त्रिलोख्य पूज्य जाणं अमृतमाना सदा गुण त्याच्याशी अपनात्वा ऐश्वर ब्रह्मदेव देववर फलप्राप्ती होय गुरु गुरु त्रिमूर्ती याच ऐसा वर दीपका असी दिला ब्रह्मा ब्रह्म सांगतिकाले से एका चित्तापर्यासी वर लादिपक गेला श्री गुरुसंमुख पुस्ते गुरु एका त्या शिष्य दीपका सी, शे ऐशास कुलदीपक काय दिल्या विनय विस्तरून सांगा म्हणजे माझे मन स्थिर वय दीपक म्हणे गुरुसी वर दिला ऋषिकेशी माया मागितली असे गुरु गुरुसेवा तत्परसी अंतकरण दुढव्यासी वर दिला संतोषी दृढ भक्ती दे गुरु प्रसन्न झाला साक्ष करू जेवित वेद काशीप्रवा असू तुझ्या वाक्यवास सर्वसिद्धी तुझ्याद्वारे नव निधी विश्वनाथ आदी म्हणून संतोष गुजराती येणे शिष्याची प्रसन्न झाला प्रियासी शिष्य तक्षण झाला गुरुमध्ये असे शिष्य वरे कष्टी झाला तुव्या कलश तापस्या अतिवेश त्याचे कशे वापरा ते लोक कराव्या गेला होता पुरी काशी काशी क्षेत्र महायासी पापजयासने सुत ऋषीजी येणे परी कलेशी सांगे ब्रह्मप्रियासी शिष्यात सिद्ध म्हणे नामकरण दृढ म्हणे असावे याची गुणी त्याची तरी भगवानी गुरुभक्ती असे येणे दृढ भक्ती असे जयापशी किरकारांचे मानसे तेजिलादी ईश्वराशी ईश्वर होते वश गंगाधर सनंदन करतश्रुते नमुना न मनाव माजे बोबडे श्री श्रीगुरच गाथ कल्पतरो श्री नरसिंह सत्यप्रख्यान सिद्धनाम सिद्ध श्री द्वितीया श्रीगुरदरणामस्तु